आज आपल्या भारत देशाला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणजे अमृत महोत्सव झाला। म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपल्या हर घर झेंडा या अभियानात आपलं गाव उत्स्फूर्तपणे सहभागी झालं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं गावाचा आभार मानतो। आणि या 15 ऑगस्ट जे मुख्य कार्यक्रम 15 ऑगस्ट आपला 1947 चा ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला हा दरवर्षी साजरा होत असतो। प्रमुख कार्यक्रम आपला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा फडकून आपल्या देशाला संबोधित करत असतात। त्याचप्रमाणे सर्व कार्यालयात 15 ऑगस्ट या दिवशी झेंडा फडकवण्यात येते। त्याचप्रमाणे आपल्या ह्या रायगड जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथे सुद्धा आज आपण या झेंड्यासाठी सर्वजण ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झालात, त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं परत एकदा तुमचं आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला आपल्या शाळेचे अध्यक्ष तसेच आपल्या सगळ्या गावचे पोलीस पाटील, आपल्या गावचे शिक्षणप्रेमी तरुण मंडळ उपस्थित राहिल्याबद्दल परत एकदा स्वागत। आणि मी अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी आपल्या झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम करावा।
सर्व परत गावकऱ्यांना विनंती करतो की संध्याकाळी झेंडा उतरून परत तुमच्या घरी ठेवा, मुलांच्या हस्ते पाठवू नका, मीच येतो सगळ्यांच्या घरी आणि परत झेंडे कलेक्ट करतो। कारण काय होईल की पुन्हा झेंडे कुठे इकडे तिकडे पडण्यापेक्षा आपल्या शाळेत राहिले तर सेफ राहतील, म्हणून मी झेंडे कलेक्ट करायला परत घरी येईल। फक्त घरी व्यवस्थित ठेवा, कारण काय होते मी आता परवाच्या दिवशी येणार, उद्या सुट्टी आहे, परवाच्या दिवशी तुम्ही 10 वाजता कामाला जाणार, मग घरी कोणी नसते, ज्यावेळेस फक्त घरी ठेवलं तर व्यवस्थित कुठे ठेवलं त्यांना सांगा घरच्यांना, म्हणजे कलेक्ट करायला काय होईल सोपं जाईल। आणि या आता जे मुलं भाषण केलेत वेळेस अजून आपले जास्त मुलं भाषण करतील, फक्त पहिली दुसरीचे मुलं थोडेसे बोलण्यासाठी घाबरतात, पण आपण सविजाने त्यांची पण प्रॅक्टिस घेऊ पहिली आणि दुसरीच्या मुलांची पण। पण मुलांना जर पुढे येऊन बोलायची हिंमत झाली ना की पुढे पुढे घाबरत नाहीत, काय होतंय आता जर त्यांना सवय नाही लागली तर पुढे पुढे मग तिथेही सवय मोडत जाते आणि पुढे भाषण करत नाहीत, मग पुढे येऊन कुठं चार चौकात बोलताना ते घाबरतात। आता ती भीती मोडली तर ते काय होईल भविष्यात चांगलं भाषण करतील। आणि परत गावकऱ्यांना एक विनंती करतो की कंपाऊंड साठी एक प्रयत्न करा, कंपाऊंड साठी प्रयत्न करा। आपण दर 15 ऑगस्टला संविधान निर्मात विषय घेतो, पण ते विषय काय मार्गी लागायसाठी चालू आहे, मार्गी लागायचा प्रयत्न चालू आहे, मार्गी लागेलच। आपण परत एकदा आशा करू की 26 जानेवारी परत आपला कंपाऊंड पूर्ण होईल, त्यासाठी प्रत्येक गावाने आपल्या पद्धतीनं प्रयत्न करा। कंपाऊंड म्हणजे ताऱ्याचा कंपाऊंड का? ताऱ्याचं कंपाऊंड आपण जे मागे केलं ना ताऱ्याचं कंपाऊंड टिकत नाही, ताऱ्याचं कंपाऊंड तर तवा झाला असतो, ताऱ्याचं कंपाऊंड काय चालणार।